पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या संजीवनी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक खंडेराव पाटील यांनी कोतोली इथं SS कम्युनिकेशन आणि गिफ्ट शॉपी सुरू केली आहे. कोतोलीतील BSNL कार्यालयाच्या इमारतीत सुरू झालेल्या शोरूममध्ये इरिओ कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकल बरोबर दुचाकींची विक्री सुरू केली आहे. इलेक्ट्रिक सायकलची प्रात्यक्षिकं महाडिकवाडीजवळील बिलवर टेकडीवरील रस्त्यावर घेण्यात आली. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक सायकलचा वापर वाढलाय. पर्यावरण रक्षण आणि इंधन खर्चाच्या बचतीसाठी उपयुक्त असलेल्या ई बाईक आणि ई सायकलचा वापर ग्रामीण भागातील नागरिकही करू लागलेत. ही वाहनं ग्रामीण भागात खरेदी करता यावीत म्हणून पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं BSNL कार्यालयाच्या इमारतीत SS कम्युनिकेशन गिफ्ट सेंटर नावानं शोरूम सुरू करण्यात आलंय. संजीवनी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक खंडेराव पाटील यांनी सुरू केलेल्या शोरूममध्ये इरिओ कंपनीची उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. इरिओ कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकलची प्रात्यक्षिकं महाडिकवाडीजवळील बिलवर टेकडीवरील रस्त्यावर घेण्यात आली. सायकलवरून उंच टेकडीवर चढताना नागमोडी असलेल्या रस्त्यावर 80 किलोपेक्षा जादा वजनाची व्यक्ती घेऊन तर बाईकवर डबल सीट वजनाचे 150 किलोहून अधिक वजन सहजपणे पार करून ही उत्पादनं दर्जेदार असल्याचं दाखवून दिलंय असं शोरूमचे व्यवस्थापक खंडेराव पाटील यांनी सांगितलं. सर, आज आम्ही इरिओ कंपनीचा ब्रँड सायकलमध्ये टॉपचा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चांगल्या पद्धतीच्या सायकली उपलब्ध केलेल्या आहेत. इलेक्ट्रिकमध्ये सायकली आमच्या बिलवर टेकडीच्या घाटात कशा चढतात आणि गाडीमध्ये सुद्धा रावेट कंपनीचा ब्रँड आणलेला आहे. डबल सीटनं सुद्धा घाटात न चढता कशा चढतात आहे हे प्रत्यक्ष कस्टमरने अनुभवावं आणि बघावं होती.